हे चंद्रकांत दादा वगैरह जे आहेत ना, ह्यांना आता सत्तेची मास झालेला आहे, सत्तेची मिजास आलेली आहे, आणि सत्तेच्या गुर्मीमध्ये चंद्रकांत दादांसारखे हे भारतीय जनता पक्षाचे नेते बोलत आहेत. अख्ख्या जगाने त्यावेळेला पाहिलं, बाबरी मस्जिद उद्ध्वस्त झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे रडणारे, लोकसभेमध्ये रडणारे नेते जगाने पाहिलेले आहेत, आणि बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करणाऱ्यांना शाबासकी म्हणून त्यांना आधार देणारे बाळासाहेबसुद्धा पाहिलेले आहेत. त्यामुळे चंद्रकांत दादांसारख्या ह्या पुचकुंद्या माणसाला काय त्याला उत्तर द्यायचं? आम्ही लोकच त्यांना उत्तर देतील, पण त्यांच्या बुद्धी दारिद्र्याचं कसं खालवलेलं आहे ते पाहून लोक हसत आहेत. आता हे आता सगळे भोंकायला लागलेले आहेत, जे पाळलेले आहेत ना भारतीय जनता पक्षाने, ज्यांना पाळलंय ते सगळे आता भुंकायला लागलेले आहेत. आणि भुंकणारा कुत्रा कधी चावत नसतो हे आपल्या म्हण आहे, तसे हे आहे ते. स्वतःच विजायची वेळ आली ते आधी बघ ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.